गुरुदेव दया करके मुझको अपना लेना, गुरुदेव दया करके मुझको अपना लेना। मैं शरण पड़ा तेरी, मैं शरण पड़ा तेरी, चरणों में जगा देना। दूर करी दुखाची सावली, गुरु भेटी साठी झाली जीवाची काही। वैष्णवी इंद्र भांबरे गुरुंच्या चरणांशी कृतज्ञ राहावे, मोल आयुष्याचे जाणून घ्यावे। गुरुंच्या चरणांशी कृतज्ञ राहावे, मोल आयुष्याचे जाणून घ्यावे। गुरुंच्या चरणी स्वर्ग पाहावे, चरणी त्यांचा नतमस्तक व्हावे, चरणी त्यांचा नतमस्तक व्हावे। गुरु पौर्णिमेच्या आजच्या ह्या दिवशी विश्वातील समस्त गुरुजनांना माझा प्रणाम। मानवी जीवनातील गुरुच्या महत्वाला साधू संत आणि ऋषीमुनींनी अनेकदा सांगितले आहे। भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान अति उच्च आहे। जरी बालकाच्या आई वडिलांना त्याचा पहिला गुरु म्हटले जाते, तरी बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी एक गुरु कारणीभूत ठरतो। भविष्यातील एक चांगला नागरिक घडवण्यासाठी बालकाच्या बाल मनावर गुरुच प्रभाव टाकतात, आणि म्हणून आपल्या शास्त्रामध्ये गुरुची महती अशा प्रकारे गायली गेली आहे। गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। अर्थात गुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश। गुरु हे ईश्वराचे दुसरे रूप असतात। अशा शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा असे म्हटले जाते। ज्या गुरुंनी आपले व्यक्तिमत्व घडवले, त्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा, त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरु पौर्णिमा। कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून मडके बनवतो, त्याचप्रमाणे गुरु मानवी सजीव मानवी व्यक्तिमत्वाला आपल्या संस्काराने आदर्श घडवतात। गुरुचे ज्ञान सागराप्रमाणे अथांग आहे, त्यांच्यामुळे नम्र होऊन आपण त्यांचा घेतले पाहिजे। शेवटी म्हणताना गुरु विना कोण वाचवी वाटत। मुलं वर्षात असल्यापासून आई त्यांचा उत्तम संस्कार करते। आई ही आपली पहिली गुरु असते। सुसंगातील प्रत्येक जण हा आपला गुरु असतो। जे लोक आपल्याला जगण्यासाठी नेहमी संस्कार देतात, ते आपले गुरुच असतात। आताचा काळ बदललेला आहे, शिक्षण पद्धती बदललेल्या आहे, पण गुरु आणि शिष्याचे नाते मात्र बदललेले नाही। ते आजही पवित्र मानले जाते। गुरुप्रमाणे शिष्य घडत असतो, त्यामुळे आपण गुरुच्या आज्ञेचे पालन करायला हवे, त्यांच्या शब्दांचा आदर्श करायला आदर करायला हवा, आणि चांगला अभ्यास करून शिक्षकांचे, देशाचे व आपल्या आई वडिलांचं नाव लौकिक करायला हवा। एवढे बोलून मी माझे दोन शब्द ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः नमस्कार। मी अनुष्का सरदेशपुते माझ्या आयुष्यातील सर्व गुरूंना वंदन करून माझ्या वक्तृत्वाला सुरुवात करते। मित्रांनो, आज आपण पाहिले तर आपल्या आयुष्यात अनेक गुरु आहेत जे आपल्याला घडवतात। एकलव्यासारख्या शिष्याने आपल्या गुरुंसाठी गुरुदक्षिणा म्हणून आपला बोट कापून त्यांच्या चरणाशी अर्पण केला। सर्वप्रथम आपल्या आयुष्यातील आपली प्रथम गुरु म्हणजे आपली आई। आपली आई आपल्याला घडवते,
आपण जर पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराज यांसारखे महान व्यक्तिमत्व त्यांच्या आई राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या सहवासात होते. गुरुंच्या ऋणाशी कृतज्ञ राहावे, गुरुंच्या ऋणाशी कृतज्ञ राहावे, मूल आयुष्याचे जाणून घ्यावे, मूल आयुष्याचे जाणून घ्यावे, गुरुंच्या चरणी स्वर्ग पाहावे, गुरुंच्या चरणी स्वर्ग पाहावे, चंदी त्यांच्या नतमस्तक व्हावे, चंदी त्यांच्या नतमस्तक व्हावे. गुरुर ब्रह्मा म्हणजे निर्माता, गुरुर विष्णू म्हणजे संरक्षण करता, आणि गुरुर देव महेश्वर म्हणजे सहारक करता. आज आपण पाहिलं तर आपण रोज गुरुर ब्रह्म म्हणतो पण आपल्याला त्याचा अर्थच माहित नाही. पूर्वीच्या काळी गुरु आपल्या आश्रमात विद्यार्थ्यांना शिकवत असत, त्यांना घडवत असत. आज जर आपण पाहिले तर आपल्या आयुष्यात अधिक गुरु असतात. आपण त्यांचा काही वेळेस आदरही करत नाही, आपण त्यांचा आदर केला पाहिजे. पूर्वीच्या काळी विद्यार्थी आपल्या गुरुसाठी गुरु दक्षिणा म्हणून गुरुंनी जे सांगितले ते ऐकत असत. आज आपण पाहिले तर विद्यार्थी गुरुंचा अजिबात आदर करत नाही. कुंभार त्याच्या एक मातीचा मटका बनवत असतो, किती सुंदर तो आकार देऊन त्या मटक्याला फिरवत असतो. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील गुरु देखील आपल्याला आकार देऊन आपलं आयुष्य घडवत असतात. माझ्या आयुष्यातील सर्व गुरूंना मी बंधन करून शेवटी एवढेच म्हणेल, कायोखाची रात्र असावी त्याच सात कंदिलाची मियावी, कायोखाची रात्र असावी त्याच सात कंदिलाची मियावी. आणि माझ्या सर्व गुरुवर्यांना दीर्घायुष्याची शिदोरी लाभावी, आणि माझ्या सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक जो सण आपण साजरा करत असतो त्यामागे उद्देश असतो. बघा, जयंत्या पुण्यतिथी आपण साजरे करत असतो, ज्या व्यक्तींनी समाजासाठी काम केलेलं आहे, कालच मी तुम्हाला सांगितलं बघा, त्या व्यक्तींचं स्मरण आपण करत असतो आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण काम करावं अशी अपेक्षा असते. विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या प्रकारचे संस्कार रुजवण्यासाठी आपण आदर्श व्यक्तिमत्व त्यांच्याकडे ठेवत असतो. कारण आहे त्याला त्याच पद्धतीचं वर्तन आपल्या विद्यार्थ्यांनी करावं, त्यांचेच संस्कार आपल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रवर्तित व्हावे यासाठी आपण असे कार्यक्रम आपल्या विद्यार्थ्यांसमोर सादर करत असतो की जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढेल, सत्य हा गुणधर्म त्यांच्यामध्ये वाढेल. आपण आज गुरुपौर्णिमा साजरी करत आहोत. बघा, जसं आता विद्यार्थ्यांनी सांगितलं की आपला पहिला गुरु म्हणजे आपली आई असते, सर्वांचाच, तुमचा आमचा सर्वांचाच गुरु पहिला आपली आई असते. जे आपले अक्षर असतात मुळाक्षर, मुळाक्षरांपासून आपल्याला आई शिकवते असते. बघा, प्रत्येक जो विद्यार्थी आहे म्हणजे लहानपणापासून आपण जे बालक आहे त्या बालकाला ऍक्शनवरून म्हणजे कृतीवरून आपण शिकत असतो. बघा, काय कोणताही विद्यार्थी शब्द शिकलेला नाही, कोणताही व्यक्ती शब्द शिकत नाही, त्याला आपल्या आई जी आहे ती कृतीने शिकवत असते आणि त्या कृतीनुसार तो शब्द शिकत, प्रकारचे बदल होऊन तो भाषा शिकत असतो. म्हणूनच आपली आई जी आहे ती आई आपली प्रथम गुरु असते. त्यानंतर आपण शाळेत येतो, शाळेत आल्यानंतर शिक्षक जे आहे ते आपले गुरु होतात आणि आपल्याला जे शिक्षक गुरु देतात ते आपण आपल्या जीवनासाठी अतिशय महत्त्वाच्या कामासाठी असेल, आपल्याला बोलण्यासाठी असेल. भाषा हे बोलण्याचं माध्यम आहे, भाषा आपण या ठिकाणी शिकतो. व्यवहारिक ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं त्यासाठी आपण गणित शिकत असतो, त्या गणिताचा आपण आपल्या व्यवहारामध्ये वापर करत असतो. शाळा ही अशी आहे की आपल्याला अनेक प्रकारचे संस्कार इथून आपल्याला मिळत असतात. गुरु आणि शिष्य यांचं जे नातं आहे ते अतिशय अतूट असं असं